देवानंतर जर कोणी महान व्यक्ती असेल तर ती डॉक्टर आहे, कारण मरणासन्न अवस्थेत असताना रुग्णांना वाचवण्याचं काम हेच डॉक्टर करतात। मात्र रुग्ण दगावल्याने पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल येथील लाईफलाईन रुग्णालयात घडलाय। रोडपाली येथील गावात राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेवर लाईफलाईन रुग्णालयामध्ये त्वचेच्या आजारासंदर्भात उपचार सुरू होते। लाईफलाईन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दुसऱ्या कोणत्या तरी रुग्णालयात उपचार सुरू करावा असा सल्ला देखील रुग्णांच्या नातेवाईकांना दिला होता। मात्र रुग्णांच्या नातेवाईकांनी हा सल्ला न ऐकता याच रुग्णालयात उपचार करा असं डॉक्टरांना म्हटलं। त्यानुसार डॉक्टरांनी या महिलेवरती उपचार सुरू केले। मनुबाई ठाकूर असं नाव असणाऱ्या या महिलेच्या तब्येतीमध्ये थोडाफार सुधार झाला, मात्र अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आलं। उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यामध्येच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र ही घटना जेव्हा महिलेच्या कुटुंबियांना समजली त्यावेळेस महिलेच्या नातेवाईकांनी ऑन ड्युटी असणाऱ्या डॉक्टरांना जबर मारहाण केली। या मारहाणीमध्ये 2 डॉक्टर गंभीर जखमी झाले। डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांवर रोक लावण्यासाठी तसेच डॉक्टरांना न्याय मिळावा या उद्देशाने आज पनवेल कोर्टाबाहेर डॉक्टरांनी अशा स्वरूपाच्या गोष्टींना निषेध दर्शवला आणि डॉक्टरांना न्याय देण्याची मागणी केली आणि डॉक्टरांना या बाबतीत न्याय मिळावा अशी मागणी केली। दरम्यान लाईफलाईन रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या या महिलेच्या आरोपी नातेवाईकांना पनवेल कोर्टाने 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान लाईफलाईन रुग्णालयातील डॉक्टर प्रकाश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना या घटनेसंदर्भातील विस्तृत माहिती दिली। लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टर संदीप अमले यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना आज कोर्टात सादर केले गेले होते आणि त्यांना जी 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती त्यामध्ये आणखीन 2 दिवसाची वाढ माननीय जजेसाहेब त्यांनी दिलेली आहे। आणि आमचा ह्या केसमध्ये जे काही होणार आहे त्यामध्ये पोलिसांवर आणि ज्युडिशियरीवर आमचा पूर्ण विश्वास आहे।